या प्रकारे एकंदरीत तुमच्या संदर्भात चर्चा येत आहेत, नेमकी वस्तुस्थिती काय? एक तर सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी 10 वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे, कारण आता 11:30 वाजले. पहिली गोष्ट, माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं, खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे, मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या टीआरपीसाठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे, नुसतं काम करणारा नाही तर लढणारा आहे. पदं येत असतात, पदं जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेतापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र तुमचं, सूत्र कोणतं, सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का कोणी, माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला, ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केल्या. त्याच्यावर मी रीतसर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लीगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीतसर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या ज्या चॅनलने अशा पद्धतीने केला. त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात. विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली, मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणाऱ्या आहे, माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणारे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ज्या प्रकारे मध्ये नाराज होता, एक विषय होता की आपण नाराज आहात, त्याच्यामुळे या बातम्या पुढे आल्या. नाराज असलो म्हणून काय झालं, तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? हा, तुम्ही काय सगळे लोक खुश असाल? तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं, कोणत्या चॅनल तुमचे रोज, तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा उलागला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हणे मी आजच्या दिवसात जेव्हा त्या दुसऱ्या चॅनलचा संपादक उलागलो म्हणे मी, हे तुमचं चालतं. पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं, मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते, नंतर रोज रोज थोडी नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो विरोधकाकडून, तुमच्या चॅनलकडून. विरोधक कोणी काय बोल, कोणता विरोधक बोला सांगा. चला, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का? ऐकून घ्या, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला, भाजपचा एखादा माणूस. आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, कालपासून सुरू भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार. रावसाहेबांनी काय बोलले? अरे मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे, त्याच्यामुळे काय मुद्दा असा आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जुळतात असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे एकंदरीत अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचारानं आम्ही लढत होतो, त्याच्यामुळे काय झालं का, आम्ही काय एक झालो काय? आमचं आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं, आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाना आहे, आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे. मी उतरलेलो आहे प्रचाराला, अजून 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला, 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो, आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे, माझा फार मोठा मतदारसंघ नाही. 8 दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल, आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे, इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो, ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे तिथं, पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय, आणखी पुन्हा करणार आहे.
आणि मला महाराष्ट्रात फिरायचंय आणखी सगळीकडं. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे पा कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही अभिनंदन होगा असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं, नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं. कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला ते झाले. आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणारी शिवसेना, त्याच्यामुळे लढेल आणि जिंकेल शिवसेना. तुम्ही असा भूमिका जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात, या खोट्या टीआरपीसाठी लोक करतायत, सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटीवडी मारणार हे पा? मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांगा याला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे, सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर. आणि ते सांगतात तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे का? अरे काय त्याला अर्थ आहे काही? सर, अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही, महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही संभाजीनगर, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. मात्र संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती, या अनुषंगाने हा जो ह्याची चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळेच आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या. पण उमेदवारी जाहीर होऊन 5 दिवस झालेले, मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जे काही नाराजी राजी सगळे विषय संपला. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो, माझं तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होतं. तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो, रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही आहे, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटनेची. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो, आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला 100% यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार. त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही, मागितलं होतं, खैरे साहेबाला दिलं, खैरे साहेब आमचे नेते, त्यांचं काम, त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी, ते मी करणार. हे तर पक्षांतर्गत नाही आहे, कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काही बोलत आहे, पक्षांतर्गत नाही हे. तुम्ही कुठं तुम्ही सांगता शिंदे गट, कुठं भाजप, मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले आहे काही वेगळ्या पक्षाने, विशेषतः भाजपने आणि शिंदे गटाने, की हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या ह्याच्यावर. म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे, की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मला कालपासून फोन येतात, अरे काय अर्थ, मी माझ्या माझ्या कामात मी काल दही सरला होतो, युवासेनेची बैठक होती घोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये, तिथं होतो, मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची. त्यामुळे अशा पद्धतीनं या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. संभाजीनगर साहेब विजयी उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार? पूर्ण ताकदीनं काम करणार. संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित, बूथपर्यंत मतदारापर्यंत हे आम्ही वर्षा 1.5 वर्षांना हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून, संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे, ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करेल. रावसाहेब दानवे म्हणतायत की 4 जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल, म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का?
मला असं वाटतं 4 जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची अजितदादाची एकही जागा येणार नाही, हाच राजकीय भूकंप असेल. साहेब एकंदरीत आपण बघतोय मातृसेवर तुमचं वाढतं वजन या गोष्टींना कारणीभूत आहे असं वाटतं का तुम्हाला? असं वजन बिजन काही नसतं संघटनेत, कोणाच पक्षप्रमुख फायनल असत. हे रावसाहेब दानवे मग का म्हणतात असं की तुम्ही पूर्वाश्रमीचे भाजपचे आहात, तुमचं भाजप कुठे? मी 30 वर्षानं संघटनेचं काम करतो, काही गोष्टी का? पण तुम्ही होतात का भाजपमध्ये? होतं, विद्यार्थी परिषदेचं काम केलंय मी. तुमचा प्रवास कसा होता जरा सांगा. आता मला असं वाटतं आपण या विषयावर बोलू, बाकी विषय नंतर बोलू प्रवासावर वगैरे. ये आपको किसने बताया मुझे बता, फिर मैं बात करूंगा, नहीं तो मैं काय को बोलू आपको. ये आपको किसने बताया ये मुझे बताओ, फिर मैं जवाब दूंगा. मेरा ये विषय से संबंध नहीं है तो मैं क्यों बोलू? आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया है क्या, या शिवसेना के कोई ऑफिशियल पर्सन ने बताया होगा तो मैं उस पर बात करूंगा, नहीं तो मेरे बात करने कोई सवाल ही पैदा नहीं होता. अभी भी यानी जो खबरें चल रही है कि आप बीजेपी में शामिल होने, कई खबरें चल रही थी, किसने बोला बताओ ना मुझे? खबरें चल रही थी तो किसने बताओ, बताओ तो सही. खबरें है तभी तो खबरें कहे कि तुम निर्माण कर दे खबर तुम्हारे, फिर किसने खबरें दे तो बताओ. तो आप सफाई तो दीजिए सर, क्यों दो, क्या जरूरत पड़ी? क्या मैं मालिक है क्या आप मेरे? मतलब पूछना सवाल जो बिल्कुल नहीं, आप सोर्स बताओ फिर मैं बोलूंगा. आप कुछ भी बोलेंगे तो मैं क्या जवाब दू? सर खबरें चल रही है. अरे तुम्हारी खबरें वो हमारी थोड़ी खबर है. मेरा सवाल तो सुन लीजिए, चर्चा इस तरह से चल रही है कि बीजेपी के संपर्क में हैं आप और बीजेपी शामिल हो रहे हैं, तो इस पर आपकी सफाई दीजिए सर, क्या क्यों दो, किसने बोला मुझे? चलो बीजेपी के कौन पर्सन ने बताया कि मैं उनके संपर्क, चलो चैलेंज है मेरे, चलो फिर मैं देता हूँ सफाई. आप कुछ भी बोलेंगे क्या जवाब दू मैं, क्या जरूरत पड़ी मेरे? आप कुछ भी बोलेंगे क्यों जवाब दू मैं? बोलो ना बीजेपी के एक आदमी का जिसके मैं संपर्क में, चलो मैं देता हूँ जवाब. अब भी आपके पास भी कुछ भी नहीं सोर्स और कुछ भी पूछते आप, उसको क्या मतलब है? सोर्स तो किसने दी ये तो बता तो मैं जवाब देता हूँ ना. आप एक मिनट में, मैं थोड़ी नहीं दे रहा बोलो जवाब. तो आप अपनी भूमिका तो रखिए सर. क्यों रखू, क्या जरूरत पड़ी? क्या सच्चाई क्या? ये सब बताया ना मैं मराठी में, सच्चाई क्या है वो तो बताए, क्योंकि लोग आपको देख रहे हैं सर. तो मैंने बता दिया लोग को देखने लेस में बोल रहा हूँ आपसे. ऐसा नहीं खबर है, ये मैंने बताया ना मराठी में, मराठी बोला था हिंदी मध्ये तीस प्रश्न विचार. अरे तो मिस है याला कोणता आधार नहीं है हिंदी में. अरे ये जो खबरें आपके तरफ से आपका ही सोर्स है, आपकी बनावट है, आपकी लिखावट है, कोई बीजेपी वाला कुछ बोलता नहीं, ना कोई शिंदे गुट वाला बोलता नहीं, कुछ हमारा बोलता नहीं, तो भी आप बोलते खबरें है खबरें है खबरें है. मुझे दिल्ली से फोन आया सवेरे दो कि बाबा तुम ऐसा ऐसा कर रहे हो यार, किसने बताया? बोल दिल्ली में चर्चा है. चर्चे को क्या वैल्यू है? मैंने बताया मैं पुराना 30 साल पुराना शिवसैनिक हूँ, बाबा साहब जी के विचार पे काम करने वाला हूँ. मैं 20 साल से शिवसेना का डिस्ट्रिक्ट चीफ हूँ, भले अपोजिशन लीडर हूँ, मेरे को वो मेरे काम में ज्यादा दिलचस्पी, संगठन के काम में दिलचस्पी हो, संगठन मजबूत है. ठीक है मैंने पार्लियामेंट के लिए इच्छा जताई थी, जिस दिन टिकट डिक्लेयर हुआ उस दिन वो विषय खत्म हो, संगठन में ऐसी कोई इच्छा भी थोड़ी संगठन चलता है. अभी मेरी जिम्मेदारी, मैं महाराष्ट्र में लीडर ऑफ अपोजिशन हूँ, महाराष्ट्र में काम करना और मेरे जिला ताकत से खड़ा करना है मेरी जिम्मेदारी. 5 विधायक हमारे यहाँ से जाने के बाद भी हमने शिवसेना अच्छी ताकत से खड़ी की है, अपोजिशन वाले को वहां उम्मीदवार मिल रहा है ना हमारे खिलाफ, ये तो हमारी जीत है ना, ये तो हमारी जीत है. वहां शिंदे गुट लड़ेगा या बीजेपी लड़ेगा किस कुछ मालूम नहीं, उनके पास भी उम्मीदवार नहीं, उनके पास भी उम्मीदवार नहीं, हमारे पास उम्मीदवार है ना. खैरे साहब हमारा डिक्लेयर कर दिया साहब ने, मजबूत उम्मीदवार है. इसलिए आता जी बोलता आहात म्हणजे की आता एक गोष्ट मात्र निश्चित की ही चर्चा चला ठीक है, चर्चा असेल तर मीडिया विचारणारच, कारण जनतेच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होत असेल तर मीडिया विचारणं काही गैर नाहीये, खंडन करणं हे तुमचं काम आहे. पण याच्यात एक गोष्ट मला निश्चित की चर्चा तुम्हाला फारच जिव्हारी लागलेली दिसते, कानपिचक्या अंतर्गत सुद्धा लागल्यात का? नाही नाही मला नाही काही कानपिचक्या लागल्या. हे पा मला तुम्ही बाकीचं बोलू शकता, माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता, संघटनेशी गद्दारी माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे, हा माझा स्पष्ट मत आहे. बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर, माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता, मला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, नो प्रॉब्लेम. बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य नाही, हे तुम्हाला क्लिअर सांगतो. त्यामुळे असा विषय, कारण आम्ही सुद्धा एवढ्या वर्षांना काम करत असताना अशा पद्धतीनं आमच्याविषयी बातम्या येणं हे चुकीचे आहे, काही सोर्स नाही त्याच्यामध्ये. माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना, माझं चॅलेंज आहे की बीजेपीचा एखादा माणूस बोलला का सांगा, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का सांगा.
तसंच नसताना तुम्ही म्हणता चला मी समजू शकतो ना, त्यांच्याकडून एखादं बोला नाही अंबाजाने आमच्याकडे येणार, त्यांच्याकडून कोणी काही बोललेलं नाही, आमच्याकडून कोणी काही बोललेलं नाही, तर मग या बातम्या मधलेच तुमच्यासारख्याच्यातले लोक चार लोक निर्माण करतात असं माझं स्पष्ट मत आहे. बाळासाहेब ठाकरे या सगळ्या किस्सा मला आठवला, जळगाव जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती बिल्डिंगचं इमारतीचं उद्घाटन त्यांनी केलं होतं, त्यावेळेस ते सगळ्या शिवसैनिकांना एक गोष्ट बोलली होती की बातम्या आपल्या विरोधातला असो की अंबावर असो त्याचा सामना केला पाहिजे, तुम्ही सामना कराल तर जनतेशी तुम्ही संवाद साधाल, आणखी मीडिया हे त्याचं खरं योग्य ते माध्यम आहे. जे बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते, पण आता तुम्ही जे म्हणतात आता मीडियाने काय केलंय, आता तुम्ही म्हणतात की टीआरपीसाठी मीडिया सगळं हे करतंय, आता या सगळ्या विषयामध्ये सगळ्या चॅनलवर तुम्ही आहात, तुम्ही ऐकून घ्या, टीआरपी तुमची नाही का, ऐकून घ्या, जर मला तुमच्यापासून पळायचं असतं मी मोबाईल बंद करून निघून गेलो असतो, तुमच्याशी बोललो नसतो, मी तुमच्याशी बोलायला आलो याचाच अर्थ बाळासाहेबांचा जो विचार आहे फाईट केलं पाहिजे, सामना केला पाहिजे, त्याची माझी तयारी आहे. पण कोणत्याही खोट्या जो विषयच नाही त्याच्यावर प्रश्न विचारणं मावळतं पत्रकारांनी सुद्धा जबाबदारीनं. मला मी म्हणत नाही सोस बा भाजपचा एखादा राज्याचा नेता, राष्ट्राचा नेता, जिल्ह्याचा नेता, गल्लीचा नेता असं कोणी बोललं का, समोर भाजपचं कार्यालय विचारून घ्या ना, समोरच आहे भाजपचं कार्यालय, त्याला काय प्रॉब्लेम आहे, कुणीच काही बोलत नाही, तुम्हीच बोलता मी जाणार हा माझा प्रश्न विषय. त्यामुळे जसं तुम्ही बाळासाहेबांनी सांगितलं तर त्यावेळेस बाळासाहेबांच्या काळातली पत्रकारिता ते पण तशीच होती, म्हणजे स्पष्ट बोलतो राग नका होऊ द्या. पत्रकार होते बार बार नाम की चर्चा चल रही है जो भी, हालांकि इसके पहले भी हो चुकी थी, इसको किसका फायदा हो सकता है, इसके पहले कुछ दिन पहले भी आपके नाम की चर्चा है, तो इसको किसका फायदा हो सकता है? इसका फायदा तो हमारे शिवसेना को जो होगा ना, क्योंकि ये ढूंढ रहे ना, इनका उम्मीदवार ने इसलिए तो ढूंढ रहे ना मेरे जैसे आदमी को, ये भी मेरी हमारी पार्टी की, मैं मेरी नहीं बोल रहा, हमारे पार्टी के विचारधारा के उद्योगी के नेतृत्व की जीत है, ये भी जीत है, ये न्यूज पेपर मैं जा रहा हूँ इसका इस मतलब इनके पास उम्मीदवार नहीं. शेवटी दम है तुम्हारे नावा चर्चा होते तो तुम्हें क्या सर मैं तक ढकलता ट्वीट किया है. निरुपम ने कहा है कि बिना कांग्रेस के सपोर्ट के शिवसेना एक भी सीट जीत नहीं सकती. संजय निरुपम के इस दावे को आप किस तरह से देख रहे हैं? हालांकि वो कह रहे हैं कि कांग्रेस जो है फ्रेंडली फाइट लड़ने के तैयार है, उन्होंने यहाँ फ्रेंडली फाइट कही भी, अगर हमारे बिना कांग्रेस के बिना मतलब एक भी सीट शिवसेना जीते, उनके दावे को आप किस तरह देख रहे हैं? देखो शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब की इनका अलायंस है एमवीए नाम से, और हम सब मिलकर साथ में लड़ रहे, कोई भी पार्टी एक एक के मदद के सिवा चुन के नहीं आ सकते. शिवसेना के 18 एमपी महाराष्ट्र में है, कांग्रेस का एक ही एमपी पिछले टाइम महाराष्ट्र में था, पिछले टाइम भी कांग्रेस बड़ी सीट ज्यादा सीट लड़ी थी लेकिन एक ही एमपी था, शिवसेना 22 सीट 23 सीट लड़ी थी, 18 एमपी शिवसेना के थे, और इसलिए संजय निरुपम साहब इनका जो कहना है मैं उसको नकारता नहीं हूं, सबको सबकी जरूरत है, मैं उनके जैसा जवाब भी नहीं दूंगा कि कांग्रेस भी शिवसेना के मत से चुन के नहीं आएगी, ये भी नहीं बोलूंगा मैं, वो जो कह रहे हैं वो सत्य है ये मैं कहता हूँ. एक कहीं होना नहीं, एक कहीं होना नहीं, जे ठरले जागा वाटप जसच्या तस तसच होणार, काही मैत्रीपूर्ण वगैरे होणार नाही, या सगळ्या अफवा आहे. सर आज जी चर्चा झाली या चर्चेला अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध, तुमचे माहितीतील अनेक नेते असतील किंवा मंत्री असतील यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत, आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील तुम्ही ते देखील बोललाय, तर त्यामुळे कुठेतरी अंदाज बांधला जातोय का? हे पण मी विरोधी पक्षनेता आहे राज्याचा, जनतेचं काम ज्यावेळेस असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं, मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, उपमुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी का, आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी, कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो, व्यक्तिगत काम घेऊन जात नाही. निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महत्वाचे आहे, तसे विरोधी पक्षनेते सुद्धा महत्वाचे आहेत, आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पाडत असताना, या राज्याची जबाबदारी पार पाडत असताना मला असं वाटतं विधिमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असत नाही, या लोकांशी मला संबंध फोन भेटीगाठी या चालत असतात, आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो, विरोधी पक्ष नेत्यांनी हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते, आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल माझे चांगले संबंध आहेत तर मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही,
सगळ्या लोकांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे असं आता त्यांनी आमच्यातून निघून गेले. पण सगळे ओळखीचे पाळखीचे आम्ही लहानपणापासून सगळे काम करणारे एकत्र काम करणारे लोक आहोत त्यामुळे काही ठिकाणी असू शकतं. परंतु वैचारिक आमची कट्टरता तर आहेच कारण ज्यांनी गद्दारी केली त्याच्या बाजूनं किंवा त्याची बाजू आम्ही घ्यायचं उलट त्याला फोडतो. माझे सभागृहातले भाषण आहे का मी दररोज तुमच्या चॅनलवर रोज इथूनच मी कित्येक वेळेस प्रेसला बोललो सरकारला रोज फोडलं. आणि आताही माझं म्हणणं आहे की सरकार राजकारणात गुंतलेलं आहे. सरकार आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात महत्वाचा आहे. दुष्काळ जिथं जिथं जाहीर झाला तिथं कोणत्याही फॅसिलिटी अजून सरकारने दिलेल्या नाही. येणाऱ्या काळामध्ये टंचाई सदृश परिस्थिती इथं सुद्धा सरकारने काही दिलं नाही. ज्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता तिथं सुद्धा केंद्र सरकारचं राज्य सरकारची कोणती मदत पोहोचली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे राजकारणात गुंतलेले. मला असं वाटतं आचारसंहिता जरी असली तरी प्रशासनाची ही जबाबदारी आहे. प्रशासन इकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज सगळ्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. पाणीसाठे वेगवेगळ्या धरणाचे कमी झालेले आहे. टँकर पुरवठा कसा झाला पाहिजे प्रशासन कसं गतिमान झालं पाहिजे कलेक्टरनी तहसीलदारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्या पद्धतीनं अनागोंदी या महाराष्ट्रात माजलेली आहे असं माझं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट मत आहे. आम्हाला एक दोन मुद्दे सातत्याने समोर म्हणाल की पुन्हा पुन्हा तोच मुद्दा काय येतोय समोर. पण कसं माहितीये का याचा जे प्रश्न असतात ना त्याची उत्तर तर अपेक्षित असतो. आणखी तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार कोणता प्रश्न आहे. हा त्यामुळे एवढाच विषय आहे. कुठं इंटरेस्ट दाखवला लोकसभेसाठी तिकीट तुम्ही मागितलं होतं ना तुम्हीच सांगितलं तुमच्या तोंडाने असं नाही. हे पहा मी सातत्यानं हे सांगितलेलं आहे आपले सगळे आपले अरे विरोधी पक्षाने तर सगळ्या खात्याचं हे सांभाळतो. मला असं वाटतं दिल्लीचा उपयोग दिल्लीत नुसतं आता काय बोला दिल्लीचा त्याच्यात मी बोलत नाही. परंतु मला असं वाटतं इच्छा असणं किंवा संघट मी नेहमी काय सांगितलं होतं की मी तिकीट मागित नाही पण पक्षाने दिलं तर मी लढणार एवढं मी सांगितलेलं होतं. हे सातत्यानं माझे स्टेटमेंट चेक करा कारण मी पक्षाच्या आदेशाचा बांधील आहे हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ती भूमिका असणं काही वाईट नाही. त्यामुळे आता तो विषय संपलाच ना सगळा. आता संपला म्हणजे जो उमेदवार दिला त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी. आणि हे कदाचित एक चर्चा येत्या दिवसामध्ये समोर येऊ शकते. आताच त्याचं काय ते सत्य सांगून द्या. खंडण असेल मुंडण असेल वर्षावर दोन वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची बैठक एकदाही नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा तुम्ही एकदा बैठक एकदाही नाही. सत्य काय एकदाही नाही. वर्षावर तर मी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गेलो होतो ज्यावेळेस हे सगळे गद्दार निघून गेले होते त्या दिवसानंतर कधीच वर्षावर गेलेलो नाही कोणत्याही याला गेलो नाही. हा विधिमंडळात विधान भवनात एखाद्या वेळेस मी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंना अधिवेशनाच्या काळात भेटलो असेल. पण मंत्रालयात सुद्धा मी विरोधी पक्षनेता आल्यावर कधी गेलो नाही आतापर्यंत. कारण प्रोटोकॉल्स असतात आणि मला असं वाटत नाही माझ्यात एवढे दम आहे की मला मंत्रालयात जायची गरज पडत नाही. बरोबर माझे सगळे काम होतात. म्हणजे उद्धव ठाकरे सीएमशी मधला पायउतार झाल्यापासून तुम्ही वर्षावर गेलेच नाही. बिलकुल नाही. असं कोणतं सीसीटीव्ही असू शकत नाही. बिलकुल चेक करा सर. काल रात्रीपासून आतापर्यंत एकंदरीत या सगळ्या चर्चा सुरू होत्या यामध्ये काल रात्रीपासून आतापर्यंत तुमचं उद्धव ठाकरेंशी थेट बोलणं झालं आहे का. या विषयावर काही बोलायची गरजच नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. कारण मला वाटत नाही त्यांनाही माझ्याशी या विषयी बोलण्याची. त्यांना कधी आम्ही बोलत असू पण या विषयावर आमची चर्चा व्हायचं काही कारणच नाही. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.